नमस्ते नमस्ते नमस्ते। आज आहे ना भोगी आहे, त्यानिमित्ताने मी तुम्हाला आपल्या महाराष्ट्रात भोगीची भाजी कशी करतात ते मी दाखवते। ॲक्च्युअल माझा गाव मँगलोर आहे, पण आमचं गावाला काहीच नाही, आमची कर्मभूमी जन्मभूमी सगळं काही महाराष्ट्रातच मुंबईतच, त्यामुळे मी बहुतेक भाज्या पण इकडे ना आमच्या शेजाऱ्या बाजारांकडे बघून बघून शिकले आहे। तर मी आज तुम्हाला भोगीची भाजी दाखवणार आहे। तर त्यासाठी हे हिरवे वाटाणे घेतले, हिरवेगार वाटाणे आता बाजारात खूप आलेले आहे, हे सोलून घेतलेले आहे, एक दाखवायसाठी तुम्हाला असं ठेवलं। त्यानंतर मी तूर घेतली आहे, तूर आहे ना ह्यावर्षी जरा करपलेली आलेली आहे, म्हणजे उन्हाने खूप काळी काळी झालेली आहे, तरी सुद्धा त्यातले हिरवे हिरवे तुरी आहेत त्यांचे दाणे मी काढून घेतले आहेत तुम्हाला असे। बाजारात तूर पण आली आहे, आणि हे पावट्याचे बिया आहेत, पावट्याचे बिया, आणि हे शेवगाचे भुईमुगाच्या ज्या शेंगा असतात ना त्याच्या शेंगा काढलेल्या आहेत। त्या सगळ्या भाज्या मिक्स घेतल्या तेव्हा एवढ्याशाच आल्या, ते जास्त आल्या नाही, म्हणून दुसरे शेंगदाणे मी भिजत घालून ठेवले, ते नंतर घालताना दाखवते मी तुम्हाला। हे असे टरफले काढून हे शेंगा घालणं केले, आणि थोडीशी बोरं घेतली आहे, ती गोड बोऱ्यांची मी बघितली एक टाकून छान आहे। आता ही फरस बी घेतली आहे मी छान। ह्या सगळ्या भाज्या ना प्रथम मी धुवून घेतल्या, फॅनखाली सुकवल्या, आणि मग त्या बारीक चिरून घेतल्या। ती बघा असे फरस बी आहे, आणि हे गाजर आहे जे आत्ता ज्या सीझनमध्ये येतात ना ते पिंक कलरचे गाजर असतात, ते खूप गोड असतात, ते छान लागतात। हे गाजर बारीक चिरून घेतले, आणि हे गावठी पावटा म्हणतात ना ते हे असेच शिजस फोडणीला घालताना घालायचे आणि त्याच्यातच शिजवायचे, आणि नरम नरम आहेत ते पटकन शिजणार पण। हे जे हिरवे हरभरे असतात ना, हिरव्या हरभऱ्याच्या जुड्या ज्या येतात पानांसकट, त्याचे हरभरे मी सोलून घेतले बघा असे असतात ते हरभरे, ते सोलून घेतले मी। आणि दोन वांगी घेतले, गावठी वांगी घेतल्या, आणि हे पापडी आहे जी आपली हिरवी पापडी असते ना ती पापडी आहे, तर ती बारीक चिरून घेतलेली आहे अशा तऱ्हेने, अशी पापडी असते ती चिरून घेतलेली आहे। हे सगळ्या भाज्या आहेत ना आता मी फोडणीला घालणार आहे, तुम्हाला दाखवणार आहे, तर चला आपण किचनमध्ये जाऊ। आता कढई ठेवली आहे, आणि कढई ह्या पळीने दोन पळी मी तेल टाकलेलं आहे आणि रिफाईन तेल टाकलेलं आहे। तेल जरा दोन पळीचं घातल्या बरोबर होतं, सगळ्या भाज्या व्यवस्थित शिजून येतात। आता आपण सुरुवातीला एक चमचा राई टाकू, गॅस लो करू, आणि एक चमचा जिरं टाकू, त्यानंतर हिंग टाकू। त्यानंतर दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, त्या तिखट नसतात, त्या हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत त्या टाकल्या, आणि आता कढीपत्ता टाकला, त्यानंतर थोडीशी हळद टाकू, त्यानंतर थोडंसं तिखट टाकू, एक चमचा तिखट टाकू कारण हिरव्या मिरच्या पण टाकल्या आहेत ना म्हणून, आणि आता आपण भाज्या घालायच्या। जरा व्यवस्थित परतून घेऊया मसाला, आणि गाजर घालूया। आता सुरुवातीला गाजर घातल्यानंतर फरसबी घालूया, फरसबी घातल्यानंतर हे हिरवे हरभरे घालूया, त्यानंतर हे पावट्याचे बिया घालूया, हे हिरवे वाटाणे घालूया। सगळ्या हिरव्याच भाज्या आहेत आता या सीझनमध्ये येतात ना, ते ही तूर घालूया, हे बघा तूर आहे, हिरवी तूर ती घालायची। तूर जरा ह्यावर्षी गुंडाने खूप करपलेली आहे, गर्मी पण आहे ना, तेवढी थंडी पडायची ती पडली नाही आहे, नाहीतर ह्या सगळ्या भाज्या आहेत ना थंडीत नाही येतात, आणि त्या सीझनमध्ये खायलाच पाहिजे, इतक्या सुंदर भाज्या असतात त्या, हिरव्या हिरव्या बघितलं की खावायच्या वाटतात। गाजरसुद्धा जे जानेवारीत येतात ना
ते पिंक कलरचे असतात ते छान गोड असतात, बाकी ते ऑरेंज कलरचे असतात ते ऑल सीझन तेवढे टेस्ट नाही लागत. आता ही पापडी घरी आपण बारीक चिरून घेतलेली पापडीची, त्यानंतर वांगी घरी आणि हे कच्चे शेंगदाणे जे भिजत घालून घेतले होते मी हरभऱ्याचे सोललेले आणि थोडे माझ्याकडे होते ते कच्चे शेंगदाणे ते घातले. भाज्या भरपूर असतात आणि ही पापडी छोटीशी जी गावठी पापडी म्हणतात ना, त्यात आपण सगळं ढवळून घेऊया. सगळं फोडणी आहे ना सगळे मिक्स करून घेऊया छानपैकी. अशी पूर्वी आहे ना आम्ही लहान असताना आम्ही ग्रँड रोडला राहायचो तर वसईवाले मामा यायचे आमच्याकडे, त्या ह्या भाज्या आहेत ना त्यांना विरारची गाडी पकडायची असते म्हणून दुपारी 2-2:30 जी शिल्लक राहिलेली भाजी असते ती आणून आहे ना जबरदस्तीने आमच्या घरात ठेवून जायचे. ते सांगायचे आता मला जायचं आहे पैसे मी उद्या घेईन म्हणून. इतकं म्हणजे तेव्हा त्या भाज्या पण हिरव्या हिरव्या आणि चवळी असते ना हिरवी चवळी जी दाण्याची असते त्याला दाणे भरपूर असतात ती नुसती सोलायची. 1-2 किलो ते शिल्लक राहिलेली भाजी देऊन जायची आमच्या घरात आणि ती सोलून आहे ना त्याचे दाणे काढून नुसती फोडणी घालायची साधी आपली हिंगमोहरीची आणि थोडं खोबरं वरून घालायचं गूळ घालायचं. इतकी छान लागते ती भाजी ती आता इकडे कुठे मिळतच नाही. आमच्या ग्रँड रोडच्या ना भाजी मार्केटमध्ये मोठा भाजी मार्केट आहे तिकडे सगळ्या प्रकारच्या भाज्या आणि सगळे वसईवाले यायचे तिथे कारण स्टेशनजवळच आहे ना ते भाजी मार्केट. तर अशा तऱ्हेने आपण मिक्स करून घ्यायचं आणि त्याला 1/2 पाऊण तास तरी शिजायला द्यायचं. मग आपण बोरं टाकायची, हे बोरं जे आहेत नंतर टाकायची शेवटी आणि हे 1/2 पाऊण तास शिजलं पाहिजे. थोडंसं पाणी घालूया आपण आणि नंतर बाकीचं काय काय साहित्य घालायचं ते मी सांगते तुम्हाला. मी पाणी ऑलरेडी घातलेलंच आहे त्याच्यात. आता आपण झाकण लावूया असं ताट आणि त्याच्यावरनं पाणी घालूया म्हणजे ते वाफेवर व्यवस्थित सगळं शिजेल. 1/2 पाऊण तास तरी लागणार आहे ना. तुमचं भाजी शिजल्यानंतर मी तुम्हाला दाखवते पुन्हा. आता 1-20 मिनिटं झाली आहेत. आपण जरा भाजी उघडून बघूया झाकण काढून आणि जरा ढवळून घेऊया मिक्स करून घेऊया कारण वांगी वगैरे शिजली पाहिजे ना म्हणून जरा वेळ लागणार आपल्याला पण हरकत नाही आपल्याला कुठे घाई आहे. आता ही बोरं टाकूया आपण त्याच्यात. दूध घेतले आहेत मी आणि हे खवलेलं खोबरं आहे थोडंसं ते वरून फिरवायचं आणि हा चिंचेचा खोळ आहे चिंचेचा खोळ आहे सकाळी भिजरी घातलेली मी चिंच आणि त्याचं पाणी तयार करून घातलं आहे मी. ते आंबट गोड आणि छान लागेल. त्यानंतर हा थोडासा मसाला घेतला आहे तो लाल खोबरं वाटून थोडीशी मिरची घालून वाटून घेतले त्याचे पण तो पण आपण मिक्स करायचा. सगळं मिक्स करत अगदी थोडस खोबरं आहे ना जर असं वाटून घेतलं थोडी मिरची घातली त्याच्यात. आता ही भाजी शिजल्यानंतर गूळ आणि तीळ घालायचं आपण आणि मीठ घालायचं आणि गोडा मसाला घालायचा. गोडा मसाला आपण आता घालण्या तरी चालेल. थोडासा गोडा मसाला घालूया अगदी थोडासा म्हणजे चव येण्यापुरता. बस 1/2 चमचापेक्षा कमी आणि मीठ आणि तीळ आणि गूळ हे नंतर घालूया आपण म्हणजे व्यवस्थित समजा त्याच्यात मिसळून. पाणी आहे तर आता आपण हे झाकून ठेवू. मग वरचं पाणी आहे की त्यात घालून जरा आटवायचं. आता मी हे भाकरीचं पीठ केलं आहे. बाजरीचं पीठ अगदी थोडं होतं
ते थोडंसं भाजीचं पीठ घातलं, ज्वारीचं पीठ जास्त घातलं आणि एक दोन चमचे गव्हाचं पीठ घातलं आणि गरम पाण्यात मळून घेतलं आहे मी हे असं आहे बघा इतकं छान केलं. आता ह्याच्यापासून गोळा करूया आणि भाकरी मला तापायला येते का बघते मी, कारण मला माहिती नाही ना ते थापायचं कसं. त्यांची एकदम छान ट्रिक असते ती भाकरी भाकरी थापायची परातीमध्ये. मी पोलपाटावर करणार आहे, बघूया आपण जमतं का, बघूया आपण जमतं का. जेवढं जमेल तेवढी पातळ करूया. एका हाताने थापणार आहे मी. मी घरी करते पण त्या जाड असतात. आज मला पातळ करायची जरा आणि मऊशार करायची छान पैकी. तर मी बघते आता येते का अशी छान. थोडंसं पिढी करून तिला एकदा सगळं करून आपण पातळ करून घेऊया. जमली आहे बऱ्यापैकी. आता आपण तव्यावर घालू. तवा तापलेला आहे, आता तव्यावर घालू आणि जसं ते पाणी घालतात ना तसं पाणी पण घालू. थोडेसे तिळे घाला. ज्वारीची भाजी असते ना भाकरी असते ना ती करायला ते आठवणच नाही राहिली. बाहेर जाताना कितीतरी काय काय आठवण ठेवणार. एकदाच आठवड्यात ना एकदाच जातो आम्ही दोघंही आणि मी सगळं सामान घेऊन येतो. घरी लिहून नेलं तरी काहीतरी राहत. मध्यम गॅस ठेवलेला आहे. आता आपण बघूया. चांगली भाजली पाहिजे ना चारी बाजूने, सगळं गोल अशी व्यवस्थित भाजली पाहिजे. हाताने थापणं ही एक कलाच असते. एवढ्या मोठ्या करता येत नाही बघ, कारण कुठेतरी मध्ये फाटणार मटेरियल. आपण पहिल्यांदाच मोठी अगदी भाकरी करायला गेलो तर म्हणून मी मध्यम साईजची केलेली आहे. चांगले खरपूस भाजून घेऊया छानपैकी. आता आपण भाजी शिजली आहे का बघूया व्यवस्थित. शिजलून असेल तर अजून 10 मिनिटे ठेवू. शिजलेली आहे छान आहे बघा, मस्त शिजली आहे सगळी भाजी. वांगी पण शिजली आहे. आता आपण ह्याच्यात मीठ घालू. मीठ घातलं, गुळ घालू, सॉरी माझ्या लक्षात नाही, गुळ घालू आणि थोडेसे तीळ घालू. नंतर सर्व्ह करताना तीळ घालू आणि मीठ घालू. चवीपुरता मीठ सगळ्या भाज्यांना लागलं पाहिजे ते म्हणून जरा व्यवस्थित घालायचं. तिखट, मीठ, गोडा मसाला, जिरं, राई हे सगळं घातल्यामुळे चिंचेचा खोळ छान लागते भाजी. अजून थोडा वेळ शिजू दे मग आपण बघू. हे पाणी जे आहे ना ते सगळं त्याच्यातच घालू आणि जरा मध्यम गॅस करू, गॅसला मध्यम करूया
म्हणजे ते शिजत जात. हा बघा कशी फुगली आहे ना मोठं, मलाच खुश झाले मी स्वतः, कारण मी पहिल्यांदाच भाकरी केली थापून, पोटपाटावर थापून केली आणि ती छान पैकी फुगली. बघा बघा किती छान फुगली आहे, है ना. थोडासा शेकून घेते साईडने, म्हणजे जमली मला, पण अजून मोठी साईज करायला शिकायला पाहिजे. शिकू हळूहळू. मी नेहमी भाजीच करायची, भाकरी कधी केली नाही मी, तर आता भाकरी सुद्धा करतो. आता ह्याच्यावर दूध लावू किंवा कोणाला तेल पाहिजे तेल लावून घेऊ शकता, किंवा लोणी बरोबर सुद्धा घेऊ शकता. आता छानपैकी शेकली आहे ती तव्यावरच, चुली बिली काय ना आपल्याकडे आणि फुगलेली पण आहे. आता आपण काढूया प्लेटमध्ये आणि दुसरी भाजी. आता ही होऊ दे, तोपर्यंत आपण भाजी बघूया. आता आपण उलट घेऊया. शेकू दे जरा, तोपर्यंत आपण अशा तऱ्हेने तीन भाकऱ्या केल्या आहेत. झाली आहे, आता आपण दुसरी भाजी. ॲक्च्युली ह्या भाकरी आहेत ना लोखंडाच्या तव्यावर करणं अगदी सोपं असतं, तर आपल्याला ते जमत नाही ना. ते गावठी गावच्या ठिकाणी वगैरे ते बायका असतात ना, त्या अगदी व्यवस्थित करतात, त्यांना ती सवय असते, त्यांचा हात बसलेला असतो. आता असं चारी बाजूने आपण भाजून घेऊ. बघा अशी फुगटी आहे, फुगून फुगून मग ती आपण परतो पलटूया. ह्या बाजूने भाजून घेऊ. की बघा कशी छान मस्त टम फुगली आहे ना. झाली आपली भाकरी, आता आपण गॅस बंद करतो आणि भाजीकडे वळूया. भाजी शिजली असेल तर आपण प्लेटिंग करायला घेऊ. आता अर्ध्या तासाच्या वर झाले, जास्त वेळ झालाय. आता आपण भाजी बघूया शिजली आहे का मस्त. हा शिजलेली आहे, छान झालेली आहे. आता आपण प्लेटमध्ये काढू. अशा तऱ्हेने आपण प्लेटमध्ये काढून घेतली. बोरं वगैरे घालून छानपैकी केलेली आहे. दोन भाकऱ्या ठेवूया. गॅस बंद केलाय मी, गॅस बंद करते. भाजी शिजलेली आहे ना आता. हे बघा अशी छान भोवळीची भाजी आणि भाकरी. करून बघा, कारण ह्या भाज्या ना आपल्या ह्या सीझनमध्ये खायलाच पाहिजे, आणि थंडीतून आलेल्या असतात ते. थंडी सीझनमध्ये ह्या भाज्या येतात नेहमी, वर्षाचे 12 महिने नसतात ते, त्यामुळे हे खाऊनच बघितलं पाहिजे. अगदी पौष्टिक सगळ्या तऱ्हेच्या भाज्या. तूर तर एकदम छान लागते शिजल्यावर, आणि पावट्याची बिया पण छान लागतात. वाटाणे तर आपण नेहमीच खातो,
तर अशा तऱ्हेने करून बघा आणि लाईक करा, करून बघा आणि खा आणि मग लाईक करा आणि कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना पण सांगा. बघा, भाकरी वगैरे मी केली आहे, जशी मला जमेल तशी केली आहे.